हॅलो फ्रेंड्स, सायली फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला पैठणी साडीवरचा गळा कसा शिवायचा ते दाखवणार आहे. खूप सोप्या पद्धतीने आहे. उंची 14 इंच घेतली आहे. हे अस्तर आहे. रुंदी 9.5 इंच घेतली आहे. चौकोन आखून घ्यायचा आहे. त्यानंतर मुंड्याचा भाग 5.5 इंचाचा घ्यायचा. 2.25 इंच गळा घ्यायचा. 3 इंच शोल्डर मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. गळ्याची उंची 11 इंच घेतली आहे. पान आकार घेत आहे मी. आपल्याला जर गोलाकार घ्यायचा असेल तर गोल पण घेऊ शकतो, षटकोनी घेऊ शकतो व मटका आकारही घेऊ शकतो आपण. पण सहसा करून पैठणीच्या ब्लाऊजला पानगळा खूप सुंदर दिसतो. या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे अस्तर. हे पैठणी साडीवरचे ब्लाउज आहे. आता हे कट करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. जे उरलेले काट असता त्याच्यातच आपण गळा तयार करतो. आता हे सरळ भाग कट करून घ्यायचा आहे. काठाच्या समोर हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई मारून घ्यायची आहे. हे कॅनव्हस आहे, पेपर कॅनव्हस. जे शायनिंगचे भाग असतो ना पेपर कॅनव्हसचा, तो वरती ठेवायचा, त्याच्यावरती कापड ठेवायचं. हे मी जॉईंट करून घेतलेले आहेत हे काट. आता प्रेस करून घेत आहे. कडक प्रेस करायची. कॅनव्हस चिपकतं तोपर्यंत कडक प्रेस करायची. आता मध्य सेंटरला फोल्ड करून गळा या पद्धतीने ठेवायचा आहे. म्हणजेच तो काठ बरोबर गळ्यावरच येईल. या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. खूप सुंदर गळा येतो. आता त्याच आकाराने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा किती सुंदर गळाला तुम्ही बघू शकता. आता मी अस्तरला अस्तर जोडून घेत आहे. पूर्ण जोडून घ्यायचं आहे.
आता जे आपण काटपट्टी कापलेली होती ती जोडून घ्यायची आहे. काठाची पट्टी कट केलेली होती ती अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. या पद्धतीने व्यवस्थितपणे गळा शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच प्रकारे पूर्ण गळ्याला बारीक बारीक कट मारायचे आहे. त्यानंतर कट मारले गेले की गळ्याला पलटवून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने गळा पलटवून घ्यायचा आहे. तीच पट्टी वरती येते ती काठाची पट्टी वर येते. व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपल्याला लेस लावून घ्यायची आहे गळ्याच्या बाजूला. या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. लेस जास्त ओढायची नसते. ओढून लावल्यावर गळा खूप ताणला जातो, फिनिशिंग येत नाही. म्हणून लेस पट्टी खूप सैल सोडायची. अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. डबल टिप टाकून घ्यायची आहे लेसला आजूबाजूने. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बटन बनवायचे मशीन दाखवले होते ना, त्या मशीननेच मी आता हे काठाचे बटन तयार करून घेतलेले आहे. हे बघा किती सुंदर डिझाईन आली. घरच्या घरी बटन तयार केलेले आहेत मशीनने. गळ्याची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.